हिवाळा स्पेशल रोजच्या जेवणाची थाळी नंबर तीन बघतोय सुरुवातीला टोमॅटोचं सार बघूयात त्यासाठी चार मोठे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यात टोमॅटो बुडतील एवढं पाणी घालायचं आणि उकडत ठेवायचं वजनाने हे टोमॅटो तीनशे ग्रॅम आहेत सार बनवताना टोमॅटो नेहमी पूर्ण पिकलेले छान लालबुंद आणि मोठे मोठे बघून घ्यायचे टॉमॅटो उकडतायत तोपर्यंत थोडंसं वाटण करूयात त्यासाठी मी इथे घेतलंय आठ मिरी दोन हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि अर्धा चमचा जिरं हे पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घेऊयात पाच सहा मिनिटातच टोमॅटोची अशी सालं निघाली आहेत आता गॅस बंद करायचा आणि एखाद्या चाळणीत काढून अशी सालं काढून घ्यायची वाटल्यास टोमॅटो पूर्णपणे थंड करून घ्यायची ह्याच्यानंतर दुसरीकडे मी भात शिजायला ठेवलेला आहे काल काढल्यानंतर सुरीने कापून असं बघायचं आतमध्ये खराब वगैरे आहे का ते त्यानंतर त्यातील जो गर आणि बियांचा भाग आहे तो चाळणीतच काढून घेते कारण बऱ्याच जणांना टॉमॅटोच्या बिया चालत नाहीत हे बघा टॉमॅटो पूर्ण थंड झाल्यानंतर असं मिक्सरला वाटून घेतलं त्यानंतर जो बियांचा भाग होता तो चाळणीतच चमच्याने असं करून घ्यायचा म्हणजे त्यातला सगळा गर आपल्याला वापरता येईल वाटल्यास याच्यावरती थोडंसं पाणी घातलं तरी चालेल चाळणीवर राहिलेल्या बिया चालत असतील तर घ्यायच्या नाहीतर फेकून द्यायच्या फोडणीसाठी कढईत दोन चमचे तेल गरम केलंय त्यात अर्धा चमचा राई आणि पाव चमचा जिरं घातलंय राई इथे तुम्हाला आवडत असतील तर घाला नाहीतर नुसत्या जिऱ्याची फोडणी दिली तरी चालते जिरं मी वाटणात पण घेतलंय त्यामुळे आता कमीच घालते त्यानंतर पाच सहा पाकळ्या ठेसलेला लसूण घालूया लगेचच आधी केलेलं के लसूण मिरची मिरी आलं ह्याचं वाटण घालायचं लसूण असा थोडासा लालसर झाला की दोन तीन चिमूट हिंग आणि कडीपत्ता घालते पाव चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट घालून थोडंसं परतलं की मिक्सरला बारीक केलेलं टोमॅटो घालूयात त्यातच टोमॅटो उकडलेलं पाणी पण घालूया सार आपल्याला किती पातळ आवडतं त्या अंदाजाने पाणी घालायचं हिरवी मिरची पण घातले त्या अंदाजाने लाल तिखट वापरायचं आता ह्यात घालूया अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून पाच सहा मिनिटं उकळवून घेऊयात शेवटी मी अगदी छोटासा गुळाचा खडा घातलेला आहे हे ऑप्शनल आहे नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल टॉमॅटोचं चा सार थोडंसं सा मटसर सा असेल तर छान लागतं त्यामुळे थोडीशी चिंच घालते कारण हल्ली बऱ्याचदा टोमॅटो आंबट नसतात त्यामुळे मी चिंच घातली जास्त आंबट आवडत असेल तर चिंचेचं प्रमाण वाढवलं तरी चालेल आता ह्याला दणदणीत उकळी आणूयात सहा ते सात मिनिटातच टेस्टी टोमॅटोचं सार तयार आहे हे तुम्ही भाताबरोबर चपातीसोबत किंवा थंडीत नुसतं असंच पिलात तरी मस्त लागतं सार आपल्याला कितपत पातळ हवं त्यानुसारच पाणी घालायचं आता गरमागरम मटारची भजी बघूयात त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेतलंय अर्धा ते एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या वाटीभर ताजे मटार थोडी कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरं घालून पाणी न घालता मिक्सरला वाटून घेते हे बघा अगदी पेस्ट करायची नाही हलकस दरदरीतच ठेवायचं आता सुरुवातीला एका भांड्यात तीन चार चमचे ताजं दही घालून चमच्याने एक दोन मिनिटं छान फेटून घेते त्यानंतर मिक्सरला वाटलेले मटार घालूया ह्यात काही पिठं घालूया एक वाटी मटारसाठी अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घालते दोन चमचे तांदळाचं पीठ पण घालते पिठाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त झालं तरी चालतं आता ह्यात घालूया एक बारीक चिलेला कांदा दोन चिमूट हिंग थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर घालून मिक्स करायचं मटार वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालून तेच पाणी यात घालते पाणी एकदम खूप जास्त घालायचं नाही त्यानंतर दोन मिनटं तरी असं छान फेटून घ्यायचं म्हणजे भजी छान हलकी फुलकी होतात हे बघा खूप जास्त पातळ करायचं नाही आता हे झाकण देऊन दहा मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊयात दहा मिनिटानंतर भजी तळायला घेते तर तेल व्यवस्थित गरम करून मगच भजी तेलात सोडायची एका वेळेस कढईत बसतील तेवढीच भजी सोडायची खूप गर्दी ना नाही वो करायची भजी सोडल्यानंतर लगेचच चमचा लावायचा नाही एखाद्या मिनिटानंतर अशी आपोआप वर येऊ लागली की मग पलटी करायची भजी खूप जास्त फुगलेली हवी असल्यास त्यात तुम्ही चिमूडभर खायचा सोडा किंवा चमचाभर गरम तेल पण घालू शकता मध्यम आचेवर अलटी पलटी करून भजी खमंग तळून घ्यायची साधारण पाच मिनिटानंतर असा छान रंग आला की भजी काढून घ्यायची ह्यात गव्हाचं पीठ खूप जास्त वापरायचं नाही मटारचं प्रमाण जास्त असलं पाहिजे म्हणजे मग मटारचा स्वाद जास्त येतो अशी ही थोडीशी वेगळ्या चवीची मटारची भजी नक्की ट्राय करा सगळे आवडीने खातील सोडा न घालता सुद्धा आतून अशी छान पोकळ झाली आहेत आता ताटवाडायला घेऊयात तर गरमागरम टोमॅटोचं सार असेल तर त्यासोबत कुठल्याही सुक्या भाजीची गरजच नाही भजी किंवा एखादा पापड काकडी टोमॅटो गाजर असला की काम झालं यासोबतच असतील तर चपाती घेऊ शकता चपाती सोबत सुद्धा हे सार खूप मस्त लागतं कधीतरी भाजी बनवायचा कंटाळा आला तर असा साधा सुद्धा पण टेस्टी बेत नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा लवकरच भेटूयात अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा